हरिओम श्रीरामम बंधू मी मीनाक्षी राबडे जळगाव जिल्हा फेसबुक उपासना केंद्र मी जो अनुभव सांगत आहे माझ्या मित्रांचा आलेला अनुभव आहे आमच्या टेरिसच्या बाजूला 10 ते 12 फूट अंतरावरती हाय टेन्शनचे 33,000 KV सप्लाय केलेलं आहे माझे मिस्टर अचानक गच्चीवरती झाड बांधायला टेलिफोनची खराब वायर हातात घेतली आणि वरती गेले त्यांनी हातातून वायर सोडली आणि तिने 33,000 KV सप्लायने लगेच कॅच करून घेतली कॅच केली आणि जोरात मोठा स्फोट झाला जसं सिलेंडर स्फोट होतो तसं त्याहूनही जोरात स्फोट झाला कोणालाच काही कळत नव्हते काय झालं काय झालं सगळे आश्चर्य करायचे की काय झालं माझा मुलगा वरती गेला गच्चीवरती तर त्याला अचानक ते पेटलेले दिसले त्यांना आणि खाली पडलेले होते जमिनीवरती त्याने धावपळ केली पप्पा ॲम्ब्युलन्स त्याला काहीच कळत नव्हतं काय करावं काय लगेच आमच्या कॉलनीतले ते सर लोक आले आणि त्यांना विझवलं गच्चीवरती खाली आणायला गेले तर त्यांचं खूप डावा भाग आहे ना तो पूर्ण भाजलेला होता असा भाजलेला होता की त्यांचे कपडे पूर्ण जखमांमध्ये पूर्ण घुसून गेले होते आत कसं तरी त्यांनी 4-5 जणांनी आणि हॉलमध्ये आणलं त्यांच्या गळ्यातलं जोरात म्हणजे बापूंचे पेंडल आहे ते जोरात पडलं हॉलमध्ये नखशिखांत भाजले गेले आणि गळ्यातलं पेंडल काहीच झालं नाही साध्या दोऱ्यालाही काहीच म्हणजे जळालं काय काहीच नाही ते पेंडल तसं तसं राहिलं ही बापूंचीच आहे समजा बापूंनीच वाचवलं त्यांना मग कसं तरी 4-5 किलोमीटर वरती इमेज डॉक्टर आहे त्यांच्याकडे नेलं त्यांचं हार्ट वगैरे बंद होतं तरी त्यांनी सर लोकांनी ते त्यांनी पंपिंग आणि तोंडात श्वास देऊन असं करता करता म्हणजे त्याला सावधायला नेलं होतं त्यांचं हार्ट बंद पडलेलं होतं तिथं त्या डॉक्टरांनी लगेच त्यांना ऑक्सिजन दिला आणि त्यांनी म्हणजे डोळ काहीतरी थोडंसं डोळे वगैरे उघडले आणि नंतर सांगितलं डॉक्टरांनी की अरे यांची अजून वेळ गेलेली नाही म्हणे क्रिटिकलच आहे म्हणे हे तर तुम्ही 72 तासांचे 3 दिवस तरी यांना धोकाच आहे यांचे ठोके जसे नॉर्मल नाही होणार तोपर्यंत त्यांना म्हणजे खूप रिस्क आहे हे काळजीच घ्यावी लागेल त्यांच्या ठोक्यांवरती सतत लक्ष ठेवा सर्वांनी रात्रंदिवस त्यांच्या म्हणजे त्यांच्या तिच्यावरतीच लक्ष ठेवलं मग ते 3 दिवसातून बाहेर निघाले आणि त्यांच्यावरती तेवढं मग चालू राहिलं असं जखमांवरती ड्रेसिंग वगैरे चालू राहिलं ड्रेसिंग करता करता सर्व साल त्यांची खेचत होते सर्व खरडत काढत होते मग त्यांना भूल देण्याशिवाय काही पर्यायच नव्हता मग डॉक्टर भूल देत होते आणि जखमा खरडत होते बेडशीट इतक्या भरल्या जात होत्या की नुसते लसके रक्ताचे गोळे थारोळे नुसते आम्ही बघायचो ना खूप म्हणजे ते म्हणजे बघण्याचं हिंमतच व्हायची नाही की अरे कसं काय असं मग कसं तरी मी बापूंना धावा करायची की बापू हे काय मग तरी मी हिंमतच ठेवली आणि त्यांना पण हिंमत द्यायची रात्रंदिवस त्यांना उदी लावायची म्हणायचे की बापू यांना लवकर बरं करायला बापू यांना मी ड्रेसिंगला जायचं तर मग मोठेला बोलवा तुम्ही मी अंबज्ञा आहे म्हणा आणि बापूंना घेऊन चाला ड्रेसिंगला मग हेही तसंच म्हणायचे उदी लावून द्यायची ड्रेसिंगला जायचे तर मग हे म्हणायचे की मला बापूंनी ड्रेसिंग केलं माझं बापूंनी ड्रेस मला बापू दिसत होते म्हणजे डॉक्टरांच्या रूपात त्यांना बापू दिसत होते मग तसं करता ड्रेसिंग चालू व्हायचे आणि स्ट्रेचरवरती ते अनिरुद्ध नामावरती तसे जडू दे रे सुकणाऱ्या रोपांना तुझे मिळू दे रे बेशुद्ध अवस्थेत हे भजन म्हणत जो जरा भजन म्हणत यायचे रूम मध्ये आल्यावर थोडं थोडं त्यांना भूलून व्हायची मग शुद्धीवर आल्यावरती आपण विचारायचो की अरे तुम्ही खूप भजन म्हणते वाटबाय वगैरे ते पण म्हणते अप्पा तुम्ही खूप भजन म्हणायचे म्हणे तू आम्हाला शिकवाल का तर त्यांना नाही मी कुठे भजन म्हणायचं म्हणजे त्यांना काहीच आठवत नव्हतं असं करता करता ड्रेसिंग चालू राहायच्या आणि डॉक्टरांच्या रूपामध्ये त्यांना बापू दिसायचे मग बापूंना ते डॉक्टरांना म्हणायचे बापू तुम्ही ना माझ्या डोक्यावरून हात फिरवत जा मला बापूच दिसतात तुम्ही मला खूप बरं वाटते मग डॉक्टर यायचे आणि हळवार हात फिरवायचे खूप प्रेम दिलं डॉक्टरांनी सुद्धा यांना मग तसं करता करता ड्रेसिंग व्हायला लागलं मग त्या जखमा वगैरे ते खूप त्याच्यात पस झाला पस होऊ दिला पक्क्या होऊ दिल्या त्या जखमा कारण यांना शुगर होती तर कच्च्या जखमा कापायच्या ना डॉक्टर नाही म्हणते हळूहळू एक एक जखम त्यांनी कापली जखमांच्या ड्रेसिंगा चालू राहिल्या
आणि जखमा त्या इतक्या खोल होत्या की त्याच्यामध्ये समजा पांढरा लेअर जमा होऊन जायचं, काही रक्त निघायचं, हे रिस्कच होती खूप. चालूच राहायचं ड्रेसिंग वगैरे आणि बापूंना धावा करायचे. मग एक दिवस मला म्हणतात की अगं आज बापू नव्हते माझ्या ड्रेसिंग करायला. मग मी त्यांना विचारलं त्या पोरांना की अरे हे कसे काय म्हणताय, असं नाही म्हणे आज डॉक्टर नव्हते. म्हटलं का बरं डॉक्टर नव्हते तर डॉक्टर बाहेर गावाला गेले. मग त्या दिवशी नेमकाच प्रॉब्लेम झाला, रात्री ते ड्रेसिंगच्या बाजूने पूर्ण रक्त गळत होतं त्यांचं मांडीचं. मग मी कसं म्हटलं की अरे यांना हे कसं काय झालं, मी बेडशीट पाहिले तर पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात झोपले होते ते. मग मी लगेच डॉक्टरांना आवाज दिला, तेव्हा माझे जेठही असायचे माझ्याजवळ. मग जेठांना आवाज दिला, त्यांनी वाढवायला बोलवलं, डॉक्टरांना आवाज दिला. मग डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर तुम्ही आज, म्हटलं मी तुम्ही नव्हते ना हे म्हटलं, मला बोललेच की आज माझे बापू नव्हते माझ्याजवळ म्हणून असं झालं. म्हटलं आता यांना काय करायचं, म्हटलं तुम्ही असले ना तरच ड्रेसिंगांच्या जखमा करायच्या, म्हटलं नाही तर नाहीच करायचं म्हटलं डॉक्टर. डॉक्टरही तसंच करत होते आणि डॉक्टर असल्याशिवाय जखमांचे ते ड्रेसिंग करायचेच नव्हते. मग असं करता करता दीड महिना झाला तर मग डॉक्टर म्हणते यांच्या जखमा तर जास्त लवकर बऱ्या करायच्या असल्या तर तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी करा. प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे खर्च आला, आणि खर्च आला म्हटलं म्हणजे मग माझ्याजवळ तर एकही पैसा नव्हता, तरी माझ्या बहिणीने खूप पैसा, म्हणजे ही तर बापूंचीच कृपा आहे, माझ्या बहिणीच्या याच्यामध्ये मला खूप साथ दिली त्यांनी, माझ्या बहिणींनी. बापूंच्या कृपेनेच घडलं आहे असं, नाते मिळणे म्हणजे बापूंचीच कृपा आहे. तर त्यांची सहमती झाली, प्लॅस्टिक सर्जरी केली. नंतर प्लॅस्टिक सर्जरी केली तर ते डॉक्टर बोलले हे पेशंट मी आज पहिल्यांदा पाहतोय म्हणे, एवढी प्लॅस्टिक सर्जरी केली म्हणे, आणि बेशुद्ध असताना मी यांचा बीपी चेक करायचं म्हणे. त्यांचा बीपी खाली नाही आणि वरतीही नाही, लो पण नाही झाला आणि वाढला पण नाही. हे कसं काय म्हटलं मॅडम, म्हटलं आमचे बापू होते ना, म्हटलं ते डॉक्टरही नव्हत्या, म्हटलं आमचे बापू होते ना, म्हटलं तर हे त्याच्यामुळे सहज झालं. म्हटलं म्हणे हा, म्हणे आमचंही नाव सांगा म्हणे तुमच्या बापूंना. म्हटलं नाही नाही बापूंना नाव नाही सांगावं लागत, म्हटलं तुम्ही मनाने करा म्हटलं तरच शक्य होईल म्हटलं. ते मग ते त्या पण खूप नवल करायचे, ते जयकर डॉक्टर म्हणून होते आणि ते पण खूप म्हणायचे आम्हाला. असं करता करता मग चालू राहायचं. मग हे थोडंसं रिकव्हरी व्हायला लागले, चालायला लागले थोडेफार रिकव्हर होता होता. मग डॉक्टरही म्हणत की आम्ही असा विचार करतो की बा हे खाबरं म्हणताय आपल्याला बापू बापू. मग डॉक्टरांनी विचारलं की हे बापू कोण आहे, मग मी सांगितलं. मग डॉक्टरांनी वेबसाईट ओपन केलं रात्री. मग म्हणत की दुसऱ्या दिवशी आले, मग हे त्यांना म्हटलं की बापू माझ्या याच्यावरून डोक्यावरून हात फिरवा. त्यानं नाही नाही मला बापू नको म्हणू बेटा, मी बापू नाही आहे, तुझा बापू आणि माझ्यात खूप साम्य आहे म्हणे, तर मी बापू नाही आहे, मला बापू नाही म्हणू. आणि एक सांगू का म्हणे, माझ्या हॉस्पिटलमध्ये जळालेला पेशंट आहे हे आम्हाला म्हणजे सिस्टरांना त्यांना म्हणजे कोणालाच असं वाटलं नाही की एवढा जळालेला पेशंट आमच्या दवाखान्यामध्ये 2 महिने झाले ट्रीटमेंट करतोय, शक्यच नाही म्हणे. आणि तुला म्हणे पाठबळ कोण देत आहे म्हणे, तर तुझा बापू देतोय म्हणे, तो बापूच बसलेला आहे म्हणा तुझं पाठबळ, तर त्याची साथ तू सोडू नको म्हणे कधीच. असं करता करता मग 2 महिने झाले, 2 महिन्यानंतर डिस्चार्ज झाला आणि ते बापू कृपेनेच झालं सगळं व्यवस्थित सुखरूप झालं. आर्थिक सहाय्य बापूंमुळेच प्राप्त झालं मला. बाप मुलीची विदाई करतो तशी वाक्य डॉक्टरांनी माझी विदाई केली. मी डॉक्टरांना खूप रडली खूप रडली. डॉक्टर म्हणत रडून घेतो, मी नमस्कार करायला लागली डॉक्टरांचा. डॉक्टर म्हणले माझा नमस्कार नको करू, तर बापूचा कर, त्या बापूने जे कुंकू दिलाय तुला सौभाग्य, त्या बापूची कधी साथ सोडू नको. एकच सांगतो म्हणे मी तुला, म्हणे बापूंची साथ तू कधी सोडू नको म्हणे. अंधी केस म्हणे इतक्या झालाय म्हणे, तू दवाखान्यात असताना म्हणे 2-3 केसेस म्हणे ऑन द स्पॉट झाले म्हणे. तर हे म्हणजे खरंच तुझ्या बापूची कृपा आहे म्हणे, तू बापूला कधी सोडू नये. एकच हे सर्व बाप कृपेनेच झालं. आणि आता ते थोडस ड्युटीवरही जायला लागले, जे सर्व म्हणजे कोणीच म्हणत नव्हतं की हे ड्युटीवर कसे काय जातील,
त्याच्यानी ते साहेब वगैरे सगळं म्हणत की हा घरी परत असेल येणार नाही नाही हा म्हणजे माझा बापू इतका ग्रेट आहे की माझ्या बापूने सगळं माझ्या संकट निघवलं आणि माझे मनोधैर्य टिकवून ठेवलं तेच खूप मला समाधान आहे तिच्यामध्ये. आणि मला खूप तेव्हा खूप खचून जायची. दादांनी रामरक्षा पण म्हणायला सांगितली होती मला एकरागडा खूप खचून जायची. मला खूप माझ्या आईचे शब्द ऐकवायचे न थकता न चालता तू 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 चालत राहा तू चालत राहा या सद्गुरु नामाचाही या कर या नामाचाही या कर असं मला माझ्या कानात ऐकू यायचे शब्द तेच मी धरून ठेवायची. आणि माझी उपासना थोडी 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 का होईना रामरक्षा अकरा वेळा तरी मी म्हणायची. आणि असं 2 महिने त्यांना सुखरूप त्या बापून मी मोठ्या संकटातून माझं सौभाग्य वाचवलं त्याबद्दल मी सद्गुरूंनी प्रार्थना करते की असाच वरद असतं तू माझ्या माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती सदैव ठेव आणि आम्हाला पण तू एवढं सहाय्य कर सुखरूप ठेव. हरिओम श्री नमो बद्रीनाथ स्वामी.